ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 27 जानेवारीला उल्हासनगरात मनसे आक्रमक पवित्रा घेणार आहे. ठळक अक्षरात मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांचे बोर्ड मनसे फोडणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष संजय घुगे यांनी दिलाय. आज ज्या व्यापाऱ्यांनी मराठीत पाट्या लावण्यात आल्या अशा व्यापाऱ्यांचं मनसेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केलाय. उल्हासनगर महानगरपालिका व्यापारी आणि मनसे पदाधिकारी यांच्यात काही दिवसांपूर्वी बैठक संपन्न झाली होती. यावेळी व्यापाऱ्यांनी 26 जानेवारी पर्यंत सर्व पाट्या या मराठीत करू असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर महापालिकेने नोटीस देखील बजावली आहे. असं असतानाही व्यापाऱ्यांकडून मराठी पाट्या लावण्यात हालचाल दिसून येत नाहीये. 26 जानेवारीला अवघे काही दिवस शिल्लक असून दिलेली अल्टिमेटम संपवून जाते. त्यानंतर मनसे रस्त्यावर उतरून दुकानावरील पाट्या फोडतील असा इशारा मनसेने दिलाय. आज काही व्यापाऱ्यांचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केलाय. सर्व व्यापाऱ्यांनी मराठीत पाट्या लावाव्यात असं आवाहन मनसेनं केलंय. सर्वोच्च न्यायालयाचा पण आदेश आहे की महाराष्ट्रात जे दुकानाचे बोर्ड आहे ते मराठीतच झाले पाहिजे. आयुक्त आणि व्यापारी आणि मनसे अशी एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये माननीय आमदार साहेब कुमार आलानी यांनी 26 जानेवारीपर्यंतचा वेळ मागितली होती आणि त्या अनुषंगाने आज आम्ही शहरात फिरलो बऱ्याच ठिकाणी. तर काही लोकांनी मराठीत, काही व्यापाऱ्यांनी बोर्ड त्यांचे मराठीत केले पण बऱ्याचशा ठिकाणी अजून बोर्ड मराठीत दिसत नाही आहे. महानगरपालिकेतर्फे महानगरपालिकेलाही आम्ही त्यांना सांगितलं आहे, तेही त्यांना नोटीस देत आहेत की मराठीत बोर्ड करा म्हणून. आणि आज आम्ही ज्यांनी ज्यांनी मराठीत बोर्ड केले त्या व्यापाऱ्यांचं आम्ही फूल देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि इतर व्यापाऱ्यांनाही आम्ही आवाहन करतो की 26 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे जे बोर्ड आहेत दुकानाचे दर्शनी भागावर मराठीत दिसले पाहिजे मोठ्या अक्षरात, ठळक अक्षरात, नाहीतर 27 तारखेला ते बोर्ड फुटणार, म्हणजे फुटणारच. महानगरपालिका जे व्यापाऱ्यांना नोटीस देते की बोर्ड मराठीत असले पाहिजे पण महानगरपालिकेत जर मराठीत जर इंग्लिशमध्ये जर बोर्ड लावत असेल तर ही शोकांती काय? म्हणजे त्यांना जर कळत नसेल की बोर्ड जे आहे मराठीत लागले पाहिजे आणि महानगरपालिकेत जर असं जर कृत्य करत असेल तर किती हे जे आहे लांचन गोष्ट आहे सगळं. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.